जेव्हा नेहरू होते तेव्हा नेहरूंचा फोटो होता, फोटो असू दे की पंतप्रधान म्हणून त्यांचा फोटो असू द्या, पण ते नाही पाहिजे, मोदी सरकारची नाही पाहिजे, आली भारत सरकारची पाहिजे, ते फडा तोपर्यंत कार्यक्रम चालू होईल नाही, आम्हाला नाही त्या अधिकार बाबा, तुम्ही सांगा त्यांना, कुणाला, तुम्हाला ज्यांनी पाठवले त्यांना, आम्ही माझं काय सांगा की तुम्हाला कोणी पटेलो, मी अशोक यादव दुखितलाय साहेब, काय कोण काय काही कोण नाही, मी एक नागरिक आहे, मग तुम्ही फक्त हे करा, तक्रार करा, कार्यक्रम नाही थांबवू शकत तुम्ही, कार्यक्रम नाही थांबवू शकत आमची तक्रारच आहे, तुमची लेखी तक्रार पंचायत समितीच्या नावे करा किंवा केंद्र सरकार, लेखी तुम्ही लेटर दिले का इथं कार्यक्रम असा असा होणार आहे, दिले का पंचायतला कळवलं, आम्हाला कळवलं तुम्ही अण्णा साहेब, आदेश आहे सर, आदेश मग सर्वसामान्याला पोहोचवाय पाहिजे का आदेश, त्यांचं काम आहे का नाही, मला निवेदन नाही ना, होत अण्णा तुमचं माझं काय ऐका, तुम्ही लांब असा, तुम्ही लांब असा, तुम्ही लांब असा, तुम्ही लेखी दे की मला लेखी आलंय का की गावात काय मग हे नाही आम्हाला सांगायला पाहिजे का, तुम्ही जाहीर केलं का फळ्यावरती जाहीर केलंय का की बाबा असा असा रथ येणार आहे बाबा, माहिती पाहिजे नाही उत्तर देता, नाही उत्तर देत तुम्ही, बरोबर आहे आवाजनी पटला मुद्दा, आता काय म्हणताय तुम्ही भारत सरकार म्हणून द्या तिथं तुमचा त्यांचा मुद्दा तुम्ही जेव्हा बळकटवला, तांत्रिक गोष्टीत पडायचं नाही, तांत्रिक नाही संविधानाला धरून आहे, संविधान काय म्हणतोय भारत सरकार म्हणा ते म्हणतोय, ते तुम्हाला कुठे विरोध करतोय, विरोध नाही, मोदीला विरोध करतोय काय म्हणायचं हे महत्वाचं नाही, तुम्ही काय म्हणण्यापेक्षा तुम्ही काय आणले काय महत्वाचं आहे, जनतेला तुम्ही काय दाखवताय, तुम्ही पंतप्रधान आहात त्यांना विरोध नाही, अजून बी ते समजून घ्या, तुम्ही भरकट आहात करू सुट्टी काय, लोकशाही तो काय म्हणतोय तुम्ही काय सांगताय, असं होतंय ना तो विषय तो आहे कसा आहे, तो काय म्हणतोय भारत सरकार लिहा लिहा 100% आम्हाला जसे आदेश नसते हो, तुम्ही काय त्यांचं काय आहे का म्हणून जनतेचा आहे, तुमचं काय कोणाचं, मोदीचं पण नाही त्यांचं म्हणणं आहे, ते जनतेचं आहे, ते त्याला मिळालेली कुर्ती मोदीची आहे, मोदीची आहे का जनतेची जी आहे ती दिलेली, म्हणतोय तो आम्ही एक कर्मचारी म्हणून काय कर्मचारी तुम्ही बोलला, तुम्हाला कोणी ऑर्डर दिली, ऑर्डर दिली संविधानानुसार, संविधानानुसार त्यांचे वडील वाढलेत आता त्यांच्यावरचे कोण असतील का ना अधिकार, आज अधिकार आहे बस आमचे कुठं नाही माहिती, भारत सरकार काय घेऊन आणलं तुम्हाला विचार, हा कार्यक्रम कुणाचा आहे, केंद्राचा आहे ना, केंद्र मग केंद्राचा असो देणार काय असेल ती, वैयक्तिक नाव कसं येणार, कशासाठी जाहिरात करताय, कशासाठी कुणासाठी करताय मला सांगा, जनतेसाठी करताय ना, मग जनतेचं नाव घ्या तिथं भारत सरकार करू शकत नाही, येऊ नका ना कार्यक्रमच घेऊ नका, आम्हाला आदेश दिल्यावर आम्ही येणार, तुम्ही काही कराल का मग, आदेश उद्या मर्डर करायची दिली यांची करायची, पण आम्ही विरोध कसा करणार त्यांना, आम्ही नाही जाणार, आम्ही कुठे म्हणतोय हे विरोध करत नाही, आता त्यांना सूचना झाली नाही, विरोध करत नाही, पण अजून मुद्दा समजून घ्या, अजूनही पाया पडतो, पाया पडतो, विनंती करते तुम्हाला, तो तुम्हाला सुद्धा मी पाया पडतो, तुम्हाला सुद्धा पाया पडतो, आपण काय करतोय तो आता त्यांचा प्रश्न आहे, नाही त्यांचा नाही, तुम्ही येऊ विनंती करतोय, विनंती करतोय, मी सुद्धा वेळवाकडे बोलला नाही, मी सुद्धा विनंती, आपण योजनांची माहिती द्यायला आलो हो, पण तुम्ही जाहिरात करताय, जनतेला कुठतं तुम्ही जनतेच देताय, तिथनं तुम्हाला मिळाले तेच देताय, आपण नेमलेला तुमचे नेमलेला कर्मचारी काय करू शकतो, नेमलेला कर्मचारी कसा, निवेदन संविधानानुसार बोला, बोला संविधानानुसार चाला चाला हो बरोबर आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांना काय सांगितलं संविधानात काय लिहिलंय, काय लिहिलंय ते जनता बोंबलते, संविधानिक पाच वर्ष अशीच आहे निजवा म्हणत नाही जनता, शिवी देऊ नका, शिवी देऊ नका, वैतागली 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 जनता,
तक्रार येते म्हणून सांगा ना, माणसांची मागणी आहे ना जनतेची, तुमच्या भावनाने तक्रार पोहोचवणार नाही नाही प्रत्येक गावात भारत सरकार व्हिडिओ दाखवू का तुम्हाला, माहिती बघितलं की शासनाने दखल घ्यायला पाहिजे, व्हिडिओ बघूनच तुम्ही लक्षात घेणार का, आले लक्ष आम्हाला मिळत नाही असा फायदा, वयोवृद्ध आहे बरोबर आहे, त्यांच्या वैयक्तिक कोण देत नाही, तुमची जाहिरात करू नका, आम्ही हे म्हणायचे आम्ही पत्राचे आणि उपमाचे ताबेदार, आम्ही कर्मचारी अधिकारी म्हणणं बरोबर आहे, कर्मचारी असले तरी नागरिकांचं पण कर्मचारी आहेच ना तुम्ही, पुढून टाका म्हणून अहो जनता म्हणते हे तर सांगू शकता ना, सांगणार की मग तेच सांगतोय, सांगणार पण आता तरी योजनांची माहिती सांगा नाही, त्याच्यावर ही लावा तुम्ही, आम्ही बदलू शकत नाही बाबा, मी बदलतो आणि माझं नाव सांगा, माझ्या नावाने कंप्लेंट द्या, कुणीच नाही बदलू, माझी आहे का माझी त्याची कंप्लेंट विचारतो, आमचं रक्त नका एवढा सरकारचं गॅस मिळतोय घर वैयक्तिक मला पण मिळतोय, आम्ही आम्हाला पेन्शन मिळती, आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्हाला कोण नाही म्हणते, पीएम किसानचे समजून घ्या, मी आदरणीय व्हिडिओ साहेबांना विचारतो त्यानुसार आपण बरोबर बघा, डायरेक्ट नाव सांगा बाबा, तू घेतला असं कार्यकर्ते असे म्हणतात